वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवं नाव चांगभलं ज्वेलर्स सोबत. तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगभलं ज्वेलर्स सोबत. चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन, आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगभलं ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस. प्रोप्रायटर राहुल मोरे. वायव्यात 28 एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणार सभा, युवा नेते गौरव नायकवडे यांची माहिती. हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ वाळवा येथील हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह व धरणग्रस्त कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या निर्धार मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. रविवारी 28 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता वाळवा येथे हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या पटांगणावरती भव्य सभा होणार असल्याची माहिती युवा नेते गौरव नायकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या कार्यक्रमासाठी आमदार विनय कोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, वैभवकाका नायकवडी, भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, भीमराव माने, सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख, वैभव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केदार पाटील, विक्रम पाटील, भाजपचे सीबी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी केदार नायकवडी, उमेश कानडे, डॉक्टर राजेंद्र मुळीक, उमेश घोरपडे, माणाजी सापकर, संजय अहिर, डी सी शेळके, बाळासाहेब आचरे व तोसिफ वलांडकर आदी उपस्थित होते. नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची 28 तारखेला सायंकाळी 6 वाजता वाळव्यामध्ये जाहीर सभा होणार आहे. ह्या सभेला हातकणंगले मतदारसंघातून आणि वाळवा तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. तर आपण सर्वांनी या सभेला यावं. लोकसभेच्या निवडणुकीला आणि तहसीलदार मानेंच्या प्रचारार्थ ही सभा आहे आणि आपल्या मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील काही प्रश्नासंदर्भात, धरणग्रस्त व हुतात्मा संकुलातील प्रश्नासंदर्भात ही सभा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावी. 6 वाजता 28 तारखेला सभा सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील प्रमुख प्रतिनिधीसुद्धा या सभेला येणार आहे. सर्व नेतेमंडळी या ठिकाणी येणार आहेत. तरी आपण बहुसंख्येने उपस्थिती ठेवावी.